शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचीच सभा होणार. एकनाथ शिंदे दावा सोडण्याच्या तयारीमध्ये. पाहूया नेमका विषय काय. शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक आतूट असं नातं आहे. शिवसेना प्रमुख हिंदुत्वाचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा घेण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालू केली, ती आज तागायत चालू आहे. परंतु शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांना वाटते की या ठिकाणी आपला दसरा मेळावा व्हायला पाहिजे. आणि मागल्या वर्षीसुद्धा शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांमध्ये रशीखेच चालू होती, पण त्यामध्ये उद्धव ठाकरे हे सरसे ठरले आणि मागल्या वेळेला उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी परवानगी भेटली. याही वर्षी दोन्ही गटांनी महानगरपालिकेमध्ये तशी मागणी केलेली आहे. परंतु आता अशी माहिती मिळते आहे की शिंदे गट आपला दावा सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि केसरकर यांनी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे गट हा भावनिक राजकारण करतो आहे, कदाचित बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना दुःख झालं असतं अशा पद्धतीचं राजकारण पाहून. आणि आम्ही ओव्हर मजा मैदानावरती ही सभा घेण्याच्या तयारीमध्ये आहोत. त्या ठिकाणी जरी सभा आम्ही घेतली तरी आमच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येतील असं केसरकर यांचं म्हणणं आहे. म्हणजे महानगरपालिकेकडून उद्धव ठाकरे यांना ही सभा करण्यासाठीची परवानगी देण्यात आलेली आहे अशी माहिती आहे. आणि उद्धव ठाकरे यांचा अर्ज पूर्वीचा होता, बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा त्यांनी राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिंदे यांचा जो काही अर्ज आहे तो थोडासा उशीरला आला अशी माहिती होती. परंतु त्या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप दोन्ही गटाकडून केले गेले, दोन्ही गटाचं मत काय आपण ते सुद्धा ऐकू. आणि मग यावेळेला आपल्या कमिशनरना त्यांचा अर्ज हा फेटाळण्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून गिरे तो भी टांग उपर म्हणून कदाचित त्यांनी तो अर्ज मागे घेऊन आम्ही फार मोठा उदार दृष्टिकोन फार मोठा त्याग केला आहे असा आव आणण्याची ते शक्यता आहे. यावर्षीचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर व्हावा अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. कारण शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेला शिवसैनिक आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, जे गेल्या दसरा मेळाव्याला नव्हतं. परंतु हे मिळाल्यानंतर आपण शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेनाला प्रमुखाला अपेक्षित असलेली शिवशाही याबद्दलचं असलेलं त्यांचं मत हे सर्व त्या शिवसैनिकांनी त्या शिवाजी पार्कवर ऐकावं यासाठी आम्ही ती परमिशन मागितलेली आहे. परंतु म्युन्सिपल कमिशनर यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. सरकार म्हणून आम्ही कधी कुणावर दबाव टाकलेला नाही. जे लोक सांगतात की दबावाचं राजकारण आम्ही करतोय, मग मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरला बोलून आम्हाला परमिशन दे हे म्हणायला सेकंदही लागणार नाही. परंतु जे योग्य असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. हे जे आम्ही वारंवार सांगतो याचं मागचं कारण आहे की कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव हा अधिकाऱ्यावर या बाबतीत असू नये ही त्याच्या मागची भूमिका होती. आणि जर त्यांनी परमिशन नाकारली किंवा कोणी आम्हाला मिळालेल्या परमिशनच्या विरोधात कोर्टात गेलं तर पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही दोन तीन ठिकाणच्या जागा ज्या ऐन वेळेला धावपळ नको म्हणून केलेल्या आहेत.